निरंजन सेवाभावी संस्थेमुळे शिरूरच्या 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या संस्थेने आतापर्यंत 1068 विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्व घेतले. यावेळी शिरूरचे तहसीलदार सुप्रिया सुळे, नायब तहसीलदार किशोर सानप, अजिनाथ गवळी, माऊली शिरसाट व अनेक कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते. आम्ही शिरूर पासून जम्मू काश्मीर पर्यंत अशा अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतलेले आहे. तसेच आम्ही अनाथ अपंग मुलांनाही मदत करतो, असे निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले. आणि गरिबी असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात आणि याच कारणामुळे आम्ही या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू की या शाळेत जाण्यासाठी जे काही साहित्य लागतं, दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, शूज अशा अनेक वस्तू ज्या आम्ही सर्व किट बनवून या मुलांना आज प्रत्यक्षात दिलेलं आहे. आज 250 मुलांना आम्ही शिरूरमध्ये दिलेलं आहे. यंदाचं हे 9 वर्ष टोटल आम्ही संपूर्ण 1068 मुलांचं शैक्षणिक पालकत्व आम्ही घेतलेलं आहे. त्यातील 250 आपल्या शिरूर तालुक्यातील. माझं नाव जयेश कासट, संस्थापक अध्यक्ष निरंजन सेवाभावी संस्था. प्रतिनिधी वसुदेव शिंदेसह आधार न्यूज मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.